एका व्यक्तीने 1140 रुपयास घड्याळ विकल्याने 5% तोटा झाला. जर त्या व्यक्तीस घड्याळावर 5% नफा कमवायचा असेल तर त्याने ते घड्याळ किती रुपयास विकावे असा प्रश्न. ओके, अर्थात त्या घड्याळाची विक्री किंमत आपल्याला काढायची. ओके, लक्ष द्या, गणिताच्या उत्तरापर्यंत जायचं कसं सर? मित्रांनो, व्यक्तीने घड्याळ, लक्ष द्या, 1140 रुपयास विकल्यामुळं त्याला झालेला तोटा 5%. तोटा म्हणजे नुकसान. शेकडेवारीच्या भाषेत त्याला झालेला तोटा 5%, याचा अर्थ 100 रुपये नुकसान. म्हणून अंशस्थानी 95, याचा अर्थ 100 वस्तू 5% तोट्याने आहे 95. ओके, हे पहिला व्यवहार समीकरण स्वरूप मांडून झाला. आता गणित म्हणते त्या व्यक्तीस घड्याळावर 5% नफा कमवायचा असेल तर त्याने ते घड्याळ किती रुपयास विकावे. उदाहरणार्थ त्याने ते घड्याळ 100 रुपयास विकावे म्हणजे त्याला 5% नफा होईल. अंशस्थानी 105 का? दुसऱ्या प्रकरणात त्या व्यक्तीला 5% नफा हवाय. आता हा 5% नफा, याचा अर्थ 100 रुपये नफा. म्हणून अंशस्थानी 105. ओके, करायचं काय? लक्ष द्या मित्रांनो, हा 5% तोटा आणि हा 5% नफा ह्या खालच्या विक्री किंमत किंवा विक्री किमती करायचं काय? याचा त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार. जसं की 1100, लक्ष द्या, 1140 गुणाकार 105 सोबत छेदस्थानी 95 गुणाकार एक्स सोबत. ओके, लक्ष द्या, 5 × 19 म्हणजे 95 आणि 5 × 21 म्हणजे 105. मित्रांनो लक्ष द्या, आता 19 × 6 म्हणजे 114 उरलं 0 या 6. आता अंशामध्ये 60 × 21 हे छेदामध्ये असलेले एक्स आता समोर आपण लिहू शकतो. का लिहू शकतो समोर एक्स? ते गुणोत्तर स्वरूपात आहे. ओके, आणि गुणोत्तर अर्थात भागिला स्वरूपात असलेल्या संख्या समोरासमोर लिहा हा गणितीय दंडक. लक्ष द्या, इथं हे 0 अगोदरच 6 × 1 = 6 आणि 6 × 2 = 12. लक्ष द्या, 1260 रुपये म्हणजे हे एक्स. त्याने ते घड्याळ मित्रांनो 1260 रुपयास विकावे म्हणजे त्याला इच्छिला 5% नफा मिळेल. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. वस्तूची विक्री किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.